मी आजचे गौरवमूर्ती डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि अन्य मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कैवल्य ज्ञानी या प्रवीण भारदापूरकर संपादित पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन करावं. त्या सुमारास प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाच्या निमित्ताने एकत्र आलेले होते. चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या, परंतु त्याच्या तपशिलात मी काही जात नाही, तेवढा वेळ नाही, कारण आपल्याला नाडकर्णींचं भाषण ऐकायचं आहे. पण त्या पुस्तकाच्या निर्मितीनंतर आनंद भालेराव यांच्या संबंधाने विस्तृत स्वरूपाचं एखादं पुस्तक हे वाचकांसमोर आलं पाहिजे असं ठरलं. आमचे स्नेही श्यामराव देशपांडे आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या कार्यालयात बसूनच या पुस्तकाच्या निर्मितीची घोषणा त्यावेळी झालेली होती. परंतु त्याच्यात काय अडचणी आल्या किंवा काय कशामुळे विलंब झाला याच्या तपशिलात जाण्याची आता गरज नाही, असं भारदापूरकरांनी त्यांच्या प्रयोजनामध्ये म्हटलेलं आहे. परंतु अनंतरावांच्या बाबतीत मोठा एक चांगला लेख आपल्याला वाचायला मिळतो. त्याच्याही आधीच्या काळात आणि नंतरच्या काळात अनंतरावांच्या विषयी गप्र प्रधान मास्तर असतील किंवा नांदेडला प्राध्यापक राहिलेले दिलीप गोखे असतील, मधू जामकर असतील परळीचे, अशा काही मंडळींनी आपण असल्यामुळे या पुस्तकाच्या निर्मितीच्या वेळी चपळगावकर डॉक्टर रसाळ आणि द्वादशीवार यांचे तीन लेख कैवल्य ज्ञानीमध्ये समाविष्ट करावेत असं निश्चित झालं. त्याशिवाय इतर क्षेत्रातील अनेक वीस लेख आणि अरविंद गोखले यांची प्रस्तावना असे साधारण 25 लेख या 308 पानांच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट झाले. त्याला कैवल्य ज्ञानी हे नाव देण्यामागची भूमिका सांगताना भारदापूरकर म्हणतात, या पुस्तकाचे नाव कैवल्य ज्ञाने ठेवण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. कैवल्य ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. अनंतराव भालेराव यांची पत्रकारिता शुद्ध होती, पत्रकारितेच्या पवित्रतेवर त्यांची निष्ठा होती, त्यांच्या पत्रकारितेचा तो संस्कार आमच्या पिढीवर आहे, म्हणून या पुस्तकाचे नाव कैवल्य ज्ञानी आहे. हा गौरव ग्रंथ नाही तर मराठी पत्रकारितेतील चार पिढ्यांवर पत्रकारितेचा शुद्ध संस्कार करणाऱ्या एका वारकऱ्याचे अनेकांकडून करण्यात आलेले हे नम्र स्मरण आहे. पुढे त्यांनी काही आणखी काही मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीच्या निमित्ताने आणि आनंद भालेराव जन्मशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही आवृत्ती प्रकाशित करण्याचंही नियोजन आहे. त्या संबंधीची घोषणा पुढील काळात केली जाईल, दिलं जाणार आहे. त्या संबंधीचं प्रास्ताविक डॉक्टर सविता पानटकर. डॉक्टर सविता पानटकर, कवीना आपल्या सगळ्यांचे चेहरे पाहायला मिळत आहे त्याचं खूप बरं वाटतंय. आणि जसे दरवर्षी हा कार्यक्रम आपण अनंतरावांच्या स्मृतिदिनी करत असतो, पण यावर्षी आपल्या पाहुण्यांच्या सोयीमुळे आपण हा 14 नोव्हेंबरला करतोय. आणि या दिवसाचं औचित्य आणि योगायोग असं की अनंतरावांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस इतक्या चांगल्या तऱ्हेने साजरा होतोय हे पाहून अण्णा तुम्हाला नक्कीच खूप बरं वाटत असणार. मागच्या वर्षी आपल्याला कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम करता आला नाही, पण आपण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ऑनलाईन केला.
तर ज्यांना हे माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून मी माहिती सांगते की औरंगाबादची ओळख वेरूळ अजिंठ्याबरोबरच हिमरू वस्त्रकला याची सुद्धा आहे. एखादा पर्यटक औरंगाबादला आला आणि त्यांनी हिमरूची शाल किंवा चादर घेतली नाही असे सहसा होत नाही. तर ही हिमरू वस्त्रकला ज्यांनी जोपासली, ज्यांनी वाढवली, ज्यांनी त्याच्यात कलात्मक बदल केले, ज्यांना प्रत्यक्ष राष्ट्रपतींकडनं शाबासकी मिळाली म्हणजे राजेंद्र प्रसादांकडनं आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि गेली चार पिढ्या हातमागावर आर्थिक तोटा सहन करून सुद्धा हे कुटुंब जे करतंय अशा अहमद कुरेशी यांना आपण हा पुरस्कार दिलेला होता. यावर्षी प्रतिष्ठाननं एकमतानं डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. त्यांचा परिचय मी काही करून देत नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला ते माहिती आहे आणि त्यांच्या भाषणातनं त्यांचा परिचय होईलच, पण काही त्यांची ओळख मी अधोरेखित करते. उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे अगदी मेरिट पासून ते गोल्ड मेडल पर्यंत असलेले हे मनाचे डॉक्टर आहेत. मी मनाचे डॉक्टर असं म्हणते, मनोविकार तज्ञ म्हणत नाही. त्यासमोर जे खूप म्हणजे आम्हाला डॉक्टरांना सुद्धा माहित नाही की मन हा ऑर्गन नेमकं कुठे असतो ब्रेन मध्ये, म्हणून जसं हार्ट डावीकडे किडनी पाठीमागे तसं मन नेमकं कुठे असतं, तर अशा या अवघड अवखळ कठीण मनाचे ते डॉक्टर आहेत. आणि एका संवेदनशील तज्ञाबरोबरच, मनोविकार तज्ञाबरोबरच ते शैलीदार लेखक आहेत. शास्त्रीय भाषेत असलेले अनेक पुस्तकांवरून मराठीमध्ये अतिशय सुलभतेने आणि सहजतेने त्यांनी ते पुस्तकं लिहिले. अर्थात तुमचे दोन पुस्तकं तेवढे काही सोपे नाहीये, म्हणजे स्वभाव विभाव आणि विषाद योग असं म्हणजे मला वाटतं, पण बाकीचे त्यांचे पुस्तकं अगदी सगळ्यांनी इथे वाचलेले आहेत. त्याबरोबरच ते उत्तम नाटककार आहेत आणि नुसतं नाट्य लेखनच नाही तर त्यांचे नाट्य प्रयोग सुद्धा अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. याबरोबरच आम्ही ललित साहित्याचंही लेखन केलेलं आहे आणि लेखकाबरोबर सुद्धा ते एक म्हणजे कवी आहेत, गीतकार आहेत, गायक आहेत, अभिनेता आहेत, वादक आहेत, तबला आणि ढोलकी उत्तम वाजवतात ते अगदी, आणि संगीतकार आहेत आणि मर्मज्ञ संगीत ग्राही तज्ञ सुद्धा आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजन्म विद्यार्थी हे आहेत ते, त्यामुळे अतिशय म्हणजे कृतीशील अभ्यासक पण ते आहेत. पण याहीपेक्षा सर्वात महत्वाचं मला जे वाटतं ते हे की सामाजिक जाणीवेतनं आयपीएच्या माध्यमातनं ते जे एक सामाजिक काम करतायत ते जास्ती मोलाचं वाटतं. जसं की ते दोन प्रकल्प ज्याचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे, एक म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र, व्यसनाच्या वेठ्यात अडकलेल्यांना त्याच्यातनं सोडवून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कुटुंबात सामील करून घेणं हे तसं अत्यंत अवघड काम. गेली अनेक वर्ष ते हे काम करतायत आणि या कार्यक्रमाची पावती म्हणजे व्यसनातनं मुक्त झालेल्यांची जी पत्र आहेत ते मुक्तीपत्र या पुस्तक रूपाने आलेलं आहे आणि अतिशय सुंदर माझं अत्यंत आवडतं ते पुस्तक आहे. दुसरा त्यांचा सामाजिक प्रकल्प म्हणजे वेग, शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर निवड सोपी जावी, त्यांच्या पालकांना ते सोपं जावं आणि करिअरपेक्षाही आयुष्यात नेमकी कोणती वाट आपण चोखाळायची आहे, कोणत्या वाटेवर काटे आहेत, कोणत्या वाटेवर चढ उतार आहेत याविषयी ते मार्गदर्शन करतात वेगच्या माध्यमातून. आणि समाजाच्या विविध क्षेत्रात जी माणसं यशस्वी झालेली आहेत, जी काही वेगळं करतात किंवा वेगळ्या पद्धतीने करतात अशांना आयडॉल म्हणून मुलांच्या समोर, पालकांच्या समोर आणून मग मुलांना एक योग्य करिअरची ते दिशा देतात. तर हा त्यांचा प्रकल्प विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय महत्वाचा, लोकप्रिय असा आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरातनं तो हा प्रकल्प चालवतात आणि औरंगाबादमध्ये सुद्धा बरीच वर्ष हा प्रकल्प चालू आहे. सध्या कोरोनामुळे कदाचित मागच्या वर्षी झालेला असेल. दुसरी एक छोटीशी वैयक्तिक सांगते की अण्णांचं जेव्हा मोठं मेजर सर्जरी झाली केईएमला
तेव्हा हे पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते आणि अण्णांच्याकडे ते खूप यायचे आणि दोघांची मस्त गप्पा टप्पा व्हायच्या तासन तास. तेव्हा एकदा अण्णा मला म्हणाले ते की हा ना खूप चढवळा मुलगा आहे आणि तो खूप मोठा होईल. तर आज मला त्याची आठवण येते की या चढवळ्या मुलाची आनंदाला स्मृती पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. त्याचा प्रतिष्ठानला खूप आम्हाला गौरव वाटतं. त्यांच्याविषयी सांगण्यासारखं पुष्कळ दोन तासे कमी पडतील पण मी इथेच थांबते. धन्यवाद. डॉक्टर आनंद अडकर्णी यांच्याविषयीची यांचा परिचय आपण आता ऐकला. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढारीच्या दैनिक पुढारीच्या मराठवाडा आवृत्तीने एक चार पानांची विशेष पुरवणी प्रकाशित केली. या पुरवणीमध्ये डॉक्टर अभय बंग यांनी आनंद अडकर्णी यांच्याविषयी आपल्या भावना अगदी थोडक्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत पण त्यांचा तो लेख अगदी मुळातून वाचण्यासारखा आहे. ही पुरवणी आपल्यापैकी बहुसंख्य उपस्थितांना देण्यात आलेली असे आहे. मी अभंग प्रकाशनच्या वतीने दैनिक पुढारीचे या ठिकाणी आभार मानतो. मगाशी सविताताईंनी यावर्षीच्या पुरस्काराची निवड कशा प्रकारे झाली त्याचा त्यामागची पार्श्वभूमी सांगितली. मला त्याच्या पुढे जाऊन आणखी एक असं सांगायचं आहे की आनंद भालेराव पुरस्काराची ही योजना किंवा हा उपक्रम 1992 साली अण्णांच्या निधनानंतर एक वर्षानंतर सुरू झाला आणि गेली अनेक वर्षे हा उपक्रम दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हा कार्यक्रम केला जातो. अनंतरावांचं मुख्य क्षेत्र हे पत्रकारिता होतं पण पत्रकारितेशिवाय साहित्य, कला, संगीत, नाट्य, समाजकार्य हे पण त्यांच्या आस्थेचे आणि आवडीचे विषय होते. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना यापूर्वी या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे पण मला विशेष करून हे सांगायचं की आज डॉक्टर आनंद अडकर्णी यांच्या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. ते असं की 2000 साली हा पुरस्कार ते ज्यांना मोठे भाऊ मानतात त्या डॉक्टर अभय बंग यांना मिळाला होता. त्यानंतरच्या काळात डॉक्टर अनिल अवचट यांना लेखन आणि समाजकार्य याची नोंद घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या अंडूरसारख्या ठिकाणी वैद्यकीय आणि समाजकार्यात कार्यरत असलेले डॉक्टर अहंकारी यांना पुरस्कार दिला आणि आज वैद्यकीय आणि समाजसेवा असं क्षेत्रातलं काम या कामाकडे पाहून आपण डॉक्टर आनंद अडकर्णी यांचा या ठिकाणी थोड्याच वेळात गौरव करणार आहोत म्हणून मला एक वर्तुळ पूर्ण झालं असं या ठिकाणी नमूद करायचं आहे. पुरस्कार वितरणापूर्वी त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन मीना निकाळजे करणार आहेत. यंदाचा पुरस्कार निश्चित करत असताना जो प्रश्न ठाणे जिथे आनंद अडकर्णी यांचं वास्तव्य आहे त्या शहराने जसा सोडवला तसाच मानपत्र लेखनाचा प्रश्नही ठाणे शहराने सोडवला. ठाण्यातील धनश्री लेले यांनी हे मानपत्र लिहिलेलं आहे. मी त्यांचेही प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर मानपत्र वाचनासाठी मीना निकाळजे. धन्यवाद सर. माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी यास सविनय नमस्कार. डॉक्टर बैसिले तरी हिंडी ते दाही दिशी अशा मानवी मनाच्या तळाचा वेद घेणाऱ्या आपण मानसशास्त्र या अतिशय महत्वाच्या शास्त्राकडे जनमानसाचं लक्ष वेधलं. हे शास्त्र पूर्वी कसं सर्वसामान्यांच्या विचारांच्या कक्षेबाहेरचं होतं परंतु शरीर स्वास्थ्यात मनस्वास्थ्यही तितकंच महत्वाचं असतं. ही जागृती समाजात निर्माण करण्याचं फार मोठं कार्य आपण केलं. आपल्या विनयी स्वभावानुसार आपण मी एकटाच नाहीये, अनेक जण या क्षेत्रात काम करत आहेत असं म्हणाल. पण तरीही आपल्या अत्यंत सुंदर, लाघवी, अभ्यासपूर्ण आणि आकर्षक वक्तृत्वानं आपण या विषयात जनमानसाला सतत जागं करत राहिलात.
वेगवेगळ्या उपक्रमातून अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवत राहिलात. आपल्या लेखनातून मुलाखतीतून मन सांभाळा हा मंत्र देत राहिलात आणि याचा परिणाम म्हणजे मनोविकारांनी खचून गेलेल्या मंडळींना आपल्याला समजून घेणारा कोणीतरी आहे हा दिलासा मिळाला. तुम्ही त्यांचे आधारस्तंभ झालात. त्यांच्या कथा व्यथा शांतपणे ऐकून घेऊन त्यावर उपचार करून आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकते हा विश्वास तुम्ही त्यांच्या मनात निर्माण केलात. मनाचं खच्चीकरण सहज होऊ शकेल अशा सध्याच्या परिस्थितीत हजारो मनांना उभारी देणं ही गोष्ट नक्कीच सोपी नाही. विशेष महत्वाचं म्हणजे हे अवघड पण तितकंच नाजूक काम पेलणारे सशक्त आणि जाणते असे अनेक कार्यकर्ते आपण आपल्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या माध्यमातून घडवलेत. मनस्वास्थ्याची एक चळवळच जणू सुरू केली. आपलं या क्षेत्रातलं ज्ञान एका क्लिनिक पुरतं मर्यादित न ठेवता त्याचा साऱ्या समाजाला कसा उपयोग होईल याचा आपण ध्यास घेतला. त्या बाबतीतली आपली कळकळ आपल्या शब्दाशब्दातून जाणवते. एखादा अवघड विषय सोपा करून सांगण्याची आपली हातोटी, त्या विषयाचं केलेलं समग्र परीक्षण आणि समोर बसलेल्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही तो सहज समजायला हवा ही आपली तळमळ श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते. त्यासाठी आपण घेतलेले परिश्रम आपल्या बोलण्यातून वा मुद्रेवरून कधीच दिसत नाही पण श्रोत्यांना ते समजतात आणि आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो. हे जग पाहण्यासाठी अंतराळात जाण्याची गरज नसते, फक्त मनाची खिडकी उघडता आली पाहिजे. जग आपल्या अवतीभोवतीच असतं याची जाणीव विद्यार्थी मनाला वेद या उपक्रमातून आपण ज्या पद्धतीनं करून देता त्याला तोड नाही. आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वेद परिषदेत विद्यार्थी कसे मोहरून बहरून जातात याचा अनुभव घेतलेले अनेक साक्षीदार आहेत. सितारों से आगे जहां और भी है याची जाणीव आपण करून देतात. या परिषदेत आपली आदर्श सुसंवादक उत्तम वक्ता कल्पक आयोजक संयमी नेता विद्यार्थ्यांचा मित्र आणि शिक्षकांचा सहकारी अशी कित्येक रूपं पाहायला मिळतात. सावलीत अंधाराच्या लपली पहाट ही आपल्या लेखणीतून उमटलेली फक्त ओळ नाही तर व्यसनाधीन तरुणांना मुक्तांगणातून नवीन पहाट दाखवणाऱ्या आपल्या कामातून सिद्ध झालेला मंत्र आहे. हे आभाळ एवढं काम करत असताना आपण आपली विद्यार्थी दशा सोडलेली नाही. औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योगांचा अभ्यास करणं, त्यात या शास्त्राचा उपयोग कसा करता येईल याचा सतत धांडोळा घेणं, स्वअध्ययन सातत्यानं सुरू ठेवणं, त्यात वेदांत उपनिषद विनोबा बुद्ध तत्वज्ञान या आणि अशा कितीतरी विषयांचा सतत अभ्यास करणं, चिंतन मनन करणं आणि योग्य काळी हे समाजासमोर मांडणं ही आपली खासियत. उपनिषदे वेदांत तत्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा मेळ घालून 4 दिवस आपण ठाण्यात मांडलेला ज्ञानयज्ञ हे केवळ अद्भुत. हजारो जाणकार श्रोत्यांना एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाण्याचा तो एक चमत्कारच होता. डॉक्टर, बहुआयामी हा शब्द आपल्याला खऱ्या अर्थानं लागू पडतो. एकाच क्षेत्रात बंदिस्त न राहता आपण अनेक वाटांवरून मुसाफिरी केली. प्रसन्न शैलीत लिहिणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, सारच अचंबित करणार. शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट स्वभाव विभाव यांची मनोगती समजून घेऊन जेव्हा मितुले आणि रसाळ शब्दात आरोग्याचा अर्थ उलगडतो, गेट वेल सून म्हणत सोबतीनं चालताना हेही दिवस जातील हा विश्वास देतो, तेव्हा विषाद योग जवळपासही फिरकत नाही. डॉक्टर ही सगळी आपल्याच पुस्तकांची आणि नाटकांची नावं. या साहित्य कृतींसाठी 20 हून अधिक पुरस्कार आपल्याला लाभले. याशिवाय वैद्यकीय लेखन, व्यसनमुक्ती या क्षेत्रातील आपल्या भरीव कामगिरीसाठी आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यात विशेष उल्लेख करावा असा आपल्या मार्गदर्शक, शिक्षक आणि आपल्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या डॉक्टर शरदिनी डहाणूकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा डॉक्टर शरदिनी डहाणूकर हिरवाई सन्मान. डॉक्टर, आयुष्यातली हिरवाई कशी टवटवीत ठेवावी हे सांगणाऱ्या नव्हे तर ती प्रत्यक्ष देणाऱ्या या आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला सादर वंदन. मराठवाडाकार व्रतस्थ ध्येयवादी संपादक अनंत भालेराव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार
आपल्याला प्रदान करताना अनंत भालेराव प्रतिष्ठानला मनापासून आनंद होत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन. या पुरस्कार वितरणाकडे वळण्यापूर्वी पुरस्काराचं स्वरूप मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगतोय. मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि रुपये 50,000 धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर अण्णा मुळे यांना विनंती करतो की ते खाली ठेवून दे. कार्यक्रम पत्रिकेतल्या पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन आणि इतर सोपस्कार हे पूर्ण झालेले आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांचं भाषण मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ते या ठिकाणी सादर करणार आहेत. सर्वांना नमस्कार. आज 14 नोव्हेंबर बालक दिन आहे आणि मगाशीच आपल्या सगळ्यांना कळलं की अनंतरावांचा अण्णांचा हा जन्मदिवस आहे. त्या दिवशी त्यांच्या नावाने दिला गेलेला हा पुरस्कार स्वीकारताना माझं मन खरोखरच आनंद, समाधान अशा मिश्र भावनांनी भरून अशासाठी आलंय की अण्णा हे माझ्या वडिलांचे मित्र होते आणि मगाशी जसं सविताताईंनी सांगितलं तसा त्यांचा माझा परिचय. मी KEM मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट होतो आणि त्यांना मायस्थेनियाचा त्रास झाला होता म्हणून ते आले आणि ते वॉर्डामध्ये होते. ते आंघोळ करायला माझ्या खोलीमध्ये आहे आणि तेव्हा त्यांची आणि माझी खरी मगाशी सविताने म्हणाल्या तशी दोस्ती झाली. याबद्दल मला खरोखरच समाधान वाटतं आणि असं वाटतं की माझ्या वडिलांनीच आज माझ्या पाठीवरती शाबासकी दिली. आजचा आपला विषय कोरोनोत्तर काळ आणि मन आरोग्य. मी म्हणालो तसं मराठवाडा आणि माझं नातं अनेक वर्षांचं आहे आणि त्याची सुरुवात माझ्या वडिलांपासून होते. माझे वडील प्राचार्य मदन नाडकर्णी जे अण्णांचे मित्र होते ते अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि ते अंबाजोगाईला आले म्हणून आम्ही अंबाजोगाईला आलो आणि म्हणून मी मराठवाड्याला आलो आणि म्हणून मी औरंगाबाद शहराच्या परिचयाचा झालो. आता त्यावेळेला असं होतं
की आपल्या दोघांना मुंबई पुण्याची वृत्तपत्र ही संध्याकाळी यायची आणि डाक आवृत्तीने यायची आणि सकाळी येणार तो फक्त देखील पराठा. त्यामुळे माझी अण्णांची पहिली ओळख ही दैनिक मराठवाडा वाचून झाली, कारण ते सकाळचं वृत्तपत्र असायचं. आणि मला आठवतंय की पहिल्यांदा अण्णा जेव्हा आम्ही दुबईला आले वडिलांना भेटायला, काहीतरी कार्यक्रमच होता मला वाटतं काय कॉलेजचा, तेव्हा मी त्यांची वाट पाहत होतो, कारण ते माझ्या ओळखीचे होते ना, मी पेपर वाचत होतो. तर त्यानंतर मग मात्र आमची जी वैयक्तिक ओळख झाली ती मी म्हणालो तशी त्यांच्या आजारपणामध्ये झाली. पण तरीही खरं म्हणाल तर मला त्यांचं मोठेपणही खूप कळालेलं होतं असं मला वाटत नाही. त्याच्या नंतरच्या काळामध्ये मी कावड हे त्यांचं पुस्तक वाचलं आणि आत्ता जे कैवल्य ज्ञानी पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यामध्ये हे पुस्तक वाचल्यानंतरचा पु ल देशपांडेंचा अभिप्राय आणि त्या अभिप्रायामध्ये पुलंनी असं लिहिलेलं आहे की वृत्तपत्रीय लिखाण हे खूप तात्पुरतं असतं, पण त्या तात्पुरत्या लिखाणामध्ये इतकी खोली डेप्थ आणता येते हे मला या पुस्तकातून कळलं आणि म्हणून पुस्तक वाचलं आणि मी तुम्हाला पत्र लिहायला घेतलं असं, म्हणजे अण्णांना पत्र लिहायला घेतलं असं पु ल त्यामध्ये म्हणतात. आणि त्यांची थोरवी करण्यासाठी हे पुस्तक सुद्धा मला फार उपयुक्त ठरलं, म्हणून मी थोडासा वेळ घेऊन पुस्तकावरती बोलणार आहे, कारण त्या पुस्तकाच्या द्वारे मला जी अण्णांची ओळख झाली ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि नंतर कोरोनोत्तर काळाकडे आणि मानसिक आरोग्याकडे मी येतो. बर्दापूरकरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलंय की कैवल्य ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. कैवल्य हा शब्द जो आहे त्याची एक वैचारिक व्याख्या ती अशी आहे की संकुचित वैयक्तिक ध्येयांना दूर चालून जो माणूस विशाल ध्येयाला आपलंस करतो त्याची वाटचाल कैवल्याकडे. आणि आपल्या असं लक्षात येईल की अण्णा हे असे होते की ज्यांचं ध्येय कधीच संकुचित वैयक्तिक आशा आकांक्षांना बांधलेलं नव्हतं. मग ते सेलू मधले शिक्षक असतील, ते उमरीची बँक लुटणारे स्वातंत्र्य सैनिक असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, आणि हा जो कैवल्याचा वारकरी असतो तो आपोआप देणारा असतो. त्याला ना देण्यासाठी काही वेगळं करावंच लागत नाही, त्याच्या असण्यामध्येच देणं असतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की वैचारिकता जी आहे कैवल्याची म्हणजे अद्वैतावर आधारित असं एकत्व, तू आणि मी हे दोन वेगळे नाहीच आहोत, ते आपल्याला भावनिकतेतून कसं दिसतं? तर कैवल्याची जी भावनिक व्याख्या आहे ती आस्था आणि करुणा या उन्नत भावनांवर आधारित आहे. आणि तुम्ही अण्णांच्या जीवनाकडे पहाल तर आस्था आणि करुणा हा त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचा स्थायी भाव आपल्याला दिसतो. आणि कैवल्य जसं वैचारिक आहे तसं कैवल्य भावनिक आहे. हा ग्रंथ वाचताना तर मला असं गमतीदार वाटलं की अण्णा राहत होते, आता असं म्हणावं असं वाटतं की अण्णा राहत होते तो काळ कैवल्याच्या चांदण्याचा होता की काय, असं आत्ता आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्या पाहताना म्हणावं असं वाटतं. या पुस्तकामध्ये फार चांगला प्रसंग आहे की अण्णा नामांतराच्या विरोधात असतात मराठवाडा विद्यापीठाच्या, आणि एक जमाव येतो, एक मोर्चा येतो मराठवाड्याच्या ऑफिसवर, आणि अण्णा तिथे ऑफिसमधलं टेबल मागवतात, त्या टेबलावरती उभं राहून ते बोलतात, आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल बोलतात आणि त्यांची जी भूमिका आहे ती सांगतात, आणि तो मोर्चा परत जातो. मला कैवल्य दोन्ही बाजूने दिसलं. म्हणजे अण्णांचा प्रभाव पडणं त्या लोकांवरती आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अधिक भावनांचं पतन होऊन त्यांना कुठेतरी उन्नत भावनेचा स्पर्श होणं
ही गोष्ट त्या काळामध्ये होती आणि ती इथे लिहिलेली आहे. बरं, मला त्या कैवल्यामध्ये नम्रता दिसली त्यांची. हो, मी कल्याणांच्या विरोधात एक अण्णा आणि पन्नालाल सुराणांनी एक लिहिले आणि त्यांना हायकोर्टाने शिक्षा दिली. ती शिक्षा भोगली 3 महिन्याची करा. अहो, ही जी नम्रता होती ना, ती विलक्षण होती की आम्ही नाही, आम्ही बाकीच्या कारणात शिक्षा घेतो बाबा. म्हणजे याच ग्रंथामध्ये महेश एकवीसवारांनी मराठवाड्याचे टिळक म्हटले अण्णा का, ते याच साठी म्हटलेलं आहे की टिळकांचा तो सगळा भाग त्यांच्याकडे होता, पण त्याचबरोबर त्या काळातली माणसं सुद्धा अधिक मोठ्या मनाची होती की काय अशी ताक शंका मला यायला लागली. पुस्तक वाचून केवळ पत्रकार परिषद असते, तन्नंबर मुख्यमंत्री असतात, अण्णांचं भाषण असतं आणि अण्णा सांगतात की मी त्यांना हवं ते बोलणार नाही. तन्नंबर पहिल्यांदा दिसून बसतात, पण नंतर जेव्हा तोंड निघते तेव्हा तन्नंबरांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अण्णांचे सगळे परखड शब्द व्यासपीठावरती ऐकून घेतो. म्हणून मला वाटतं की अण्णांच्या कैवल्याचा हा प्रकाश आहे ना, त्यामुळे समोरच्या वरती सुद्धा नक्की प्रभाव पडला. छप्पर फाडके दिलेली आश्वासन नावाचा एक लेख अण्णा लिहितात अंतुलेंच्या काळामध्ये आणि त्यांना पहिला फोन अंतुलेंचा येतो आणि त्याच्यानंतर अंतुलेंची पत्रकार परिषद असते आणि तिथे अण्णा त्यांच्या सहकाऱ्यांना सांगतात की सरकारी दैनंदिनी घेऊन या, त्याच्याबरोबर बॅगा देणार आहेत, सुटकेसिस त्या घेऊन येऊ नका. आणि ते पत्रकार कसे वागतात, म्हणजे मला असं वाटलं की हा जो काही भाग आहे ना तो त्या कैवल्यामध्ये अण्णांच्या संगोपन आणि वात्सल्य हे ज्या ज्या भावना दिसतात ज्या कैवल्याच्या मध्येच आहेत. संगोपनाची भावना आहे, वात्सल्याची भावना आहे आणि म्हणून अण्णांनी नेहमी विसंगती मान्य करून त्यातल्या सुसंगती शोधण्याचा प्रयत्न केलेला मला या पुस्तकातून दिसला. निशिकांत निवडणुकीला उभा राहतो आणि नंतर तो अर्थातच निवडून येत नाही, पण अण्णा त्याला त्यावेळी काही सांगत नाही. त्यांनी निवडणूक हरल्यावरती मात्र सांगतात की पत्रकारिता आणि सत्ता यांचं नातं काय. म्हणजे मानव की इतकं विलक्षण हे वाटलं सगळं. बरं, अण्णा हे मराठवाडा विद्यापीठाच्या सगळ्या म्हणजे मराठवाडा विद्यापीठ व्हावं यासाठी झगडतात, मग त्यांची एक शास्त्रशुद्ध भूमिका असते, नामांतर विरोधी असते, ती भूमिका ते मांडतात, मानतात, ठाम राहतात. त्यांच्यावरती त्या काळामध्ये असलेले दलित विरोधाचे आरोप घेतात नम्रपणे आणि तरीही प्रत्येक नडल्या पिटलेल्याला मदत करतच राहतात, यातला धीरोदात्तपणा म्हणजे कैवल्य. कारण कैवल्य ज्ञानी माणूस हा अभय असतो. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जी दैवी संपत्ती सांगितलेली आहे त्यामध्ये हा उल्लेख आहे की भय ही आदिम भावना आहे, निर्भय ही प्रगत भावना आहे, पण अभय ही उन्नत भावना आहे. आणि त्या उन्नत भावनेला स्पर्श करणारे अण्णा म्हणून ते कैवल्य ज्ञानी आहे. कारण कैवल्य ज्ञानी हा अलिप्त सुद्धा असतो. तो जेव्हा स्वतः निर्माण केलेली गोष्ट आता काळाच्या उदरात गडप होणार आहे असं कळतं त्यावेळेला आपल्या निर्मितीपासून सुद्धा अलिप्त होतो आणि तो इतिहास आपल्यापैकी अनेकांना निश्चितपणे माहिती असतात. आणि म्हणून कैवल्याचं एक्सप्रेशन अभिव्यक्ती अण्णांची ही त्यांच्या शब्दाद्वारे झाली असं मला हा ग्रंथ वाचताना सतत कळत होतो. अण्णा हे संस्कृत, उर्दू, मराठी, इंग्रजी या सगळ्या भाषांच्या वरती त्यांचं प्रभुत्व होतं. या पुस्तकामध्ये सविताताईंचा लेख आहे आणि त्या लेखामध्ये ह्रस्व आणि दीर्घ शब्दांचे कसे घ्यावे, तर अण्णा त्यांना सांगतात की ह्रस्व शब्द लिही, दीर्घ शब्द लिही, दोन्ही शब्दांकडे बघत राहा आणि विचार असा कर यातला कुठला शब्द तू जास्त वेळा पाहिला होतास. म्हणजे याची मेख अशी आहे की जास्त वेळा शब्द पाहण्यासाठी तुम्हाला खूप वाचायला नको का.
तर हा जो काही भाषेचा भाग आहे की तो मला त्यांनी ती भाषा कशी वापरली आणि म्हणून मला हे पुस्तक वाचताना सतत आलेला अनुभव सांगतो तुम्हाला की श्रेयस कळलेल्या माणसाला श्रेयाच्या स्पर्धेत उतरायचंच नसतं हे मला या पुस्तकाने ज्याला उपनिषदामधलं श्रेयस गवसलेलं आहे त्याला या मर्त्य जगामधल्या श्रेयाच्या स्पर्धेत उतरण्याची गरज सुद्धा असते आणि म्हणून या पुस्तकामध्ये कुसुमाग्रज म्हणतात अण्णांना की तुम्ही तीर्थरूप आहात पण तुम्ही तीर्थक्षेत्र आहात एकुजवार म्हणतात एकुजवारांचे वडील म्हणतात खरं म्हणजे की तुम्ही टिळक आहात विज्ञान तुम्ही ज्ञानपीठ आहात हे सगळे लेख इतके छान वाटले मला वाचताना आणि कसं माहिती ह्यातला प्रत्येक लेख 20-22-23 चे सगळे लेख आहेत की मला अण्णांचा कॅलिडोस्कोप वाटला हे पुस्तक तुम्ही फिरवा आणि पुढच्या लेखामध्ये जा अण्णा वेगळ्या डिझाईन मध्ये दिसतात तुम्ही परत फिरवा तुम्हाला अण्णा वेगळ्या डिझाईन मध्ये दिसतात म्हणून जरी माझा विषय नाही तरी पुस्तकाचं रसग्रहण करण्याचा मोह मला इथं आवडला नाही आणि मग शेवटचे दोन मुद्दे पुस्तकाच्या बाबतीतले मला एका बाजूने हे पुस्तक म्हणजे अस्तंगत होणाऱ्या एका युगाचा इतिहास वाटला अण्णांच्या काळातली पत्रकारिता अण्णांच्या काळामधला संवाद आणि आजच्या काळामधला संवाद यामध्ये पडलेला फरक मला जाणवला आणि मग मला असं वाटलं की आज कोरोनोत्तर काळामध्ये या पुस्तकाचं नेमकं महत्व काय आणि मला असं वाटलं ते महत्व दोन पद्धतीचं आहे पहिलं आज जे तरुण पत्रकार नेहमीच्या वर्तमानपत्री किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमाच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती व्यक्त होत आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक आशावादाचा भरोसा आहे तुम्ही पीपल्स आर्काइव किंवा प्लुरल इंडिया नावाची साईट पाहिली का नाही मला माहित नाही पाहिली नसेल तर जरूर पहा की साईनाथ ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांची ती साईट आहे त्याच्यावरती जे पत्रकार तरुण मुलं मुली आहेत स्वतःला व्यक्त करतायत त्यांच्यासाठी पुस्तक या पुस्तकामध्ये प्रकाश बाळांचा जो लेख आहे त्या लेखामध्ये हे सूचन आहे की येणाऱ्या काळामधल्या कोणत्या माध्यमातल्या पत्रकारांना यातून स्फूर्ती मिळेल त्यामुळे नवीन तऱ्हेने व्यक्त होणाऱ्या तरुण तरुणींसाठी जगाच्या पटलावरती आपले ब्लॉग्स आपले रिपोर्ट आपले रिपोर्टाज ठेवणाऱ्या तरुण तरुणींसाठी हे पुस्तक सांगेल की तुमचा बाप इकडे आहे आणि या कोरोनोत्तर संक्रमण काळामध्ये मनपूर्वक आणि निर्भीडपणे व्यक्त होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हा ठेवा हा आपल्या मनातला कैवल्याचा लांब दिवा आहे हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व इतर सदस्य सल्लागार यांच्या सहकार्याबद्दल आभार कैवल्य ज्ञानी या अनंतरावांवरील स्मरण ग्रंथाचे अतिशय नेमकं व यथायोग्य संपादन केल्याबद्दल प्रवीण बर्दापूरकर यांचे खूप खूप आभार तसंच अतिशय सुबक प्रकाशनाबद्दल प्रकाशक संजीव कुलकर्णी यांचे मनपूर्वक आभार खरं तर ही सगळी माणसं आपल्या परिवारातले सदस्यच आहेत पण त्यांच्या कामाची पावती द्यायलाच हवे हे नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार आकाशवाणी सर्व वर्तमानपत्र प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया फोटोग्राफर्स यांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला त्या सगळ्यांचे आभार आणि सर्वात शेवटी म्हणजे या कोरोनाच्या काळात जेव्हा फिजिकल डिस्टन्सिंग आपण बोलतो
तो तुम्ही सगळ्यांनी आमच्याशी इमोशनल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.